नक्कीच एवढी स्पोर्ट्सच्या माध्यमातून नक्कीच स्क्वॉड 15 दाखवलं जाते. रवी चौधरी अष्टवेग नाऊचापाडा एज पासून तर नक्कीच रोल पासून सगळे पाहायला मिळत आहे ते राईट हँड रोल बॉलर पाहू शकाल रवी चौधरी. नक्कीच एबीडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून नक्कीच हे दाखवलं जाते स्टॅट दाखवलं जाते सुंदर कल्पना पाहायला मिळते. थँक्यू सो मच एबीडी. नक्कीच एबीडी स्पोर्ट्सच्या नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तो फॉर्म सुद्धा फिलअप करायचा मित्रांनो. गोलंदाजीचा रवी ओहो याला मात्र स्ट्रेट पाहायला मिळतोय फटका शेजारीचा काय आहे तिकडे आणि एक सिंगल नक्कीच जुळली जाते. त्याचा अनुभव आहे त्यांच्याकडे रवी चौधरी हे नाऊचापाडा टीमचा एक अष्टबल खेळाडू हाय ते नाव रवी चौधरी. पुढे चेंडू ओहो शोधलाय गे आप लावलाय मी आप चेंडू चाललाय मैदानाला लागला दणदण करत चेंडू सीमा पार हाय येतोय लाजवाब कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमा पार आणि बॉल चौकार चार गोलंदाज रवी रवी टू दिनेश याला सुद्धा लॉफ्टे ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय फटक्याला जर चटका लागून चाललाय अरे बॅटने चेंडू थांबणार नाही आहे आणि चेंडू सीमा पार लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते या वीज चेंडूवर सधी पुढचे गोलंदाज रवी यावेळी सुद्धा नक्की आडव्या बॅटने ओहो क्या बात आहे लाजबा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय चेंडू आणि क्षेत्रक्षकी लागली आहे शर्यत परंतु मात्र चेंडू जिंकतोय आणि क्षेत्रक्षक हरताना पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्याने दुसरा गोलंदाज वापरला जातोय विनोद वेले येतोय गोलंदाज यावर मात्र बॅटची लिडिंग यज फलंदाज होईल फेल विनोद वेहले पहिल्या चेंडूवर तिकडे बात करतोय संपलाय खेळ हो यावेळेस सुद्धा नक्की कट केलेला बॅकफिल्डला जाऊन लाऊड अपील हाऊ वॉज दॅट यस थर्ड अंपायर नक्कीच हरीश सर हे चेक करायचं आहे हा रिव्ह्यू फलंदाज आउट ओ यू टी आउट थँक यू सो मच थर्ड अंपायर ओहो याहून मात्र मोठा फटका खेळायचा होता आणि चेंडू सीमा पार षटकार सहा धावांसाठी गोलंदाजीचा विनोद विनोद टू सचिन ओहो याला हलवर त्या कट केलेला सेन्सिबल चांगला असा क्लासिकल फटका पाहायला मिळतोय फक्त दिशा दाखवून दिली आणि परिणामी चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय हा चौकार विशाल वेले येतोय एक अष्टपैलू खेळाडू विशाल वेले येत आहेत गोलंदाजी मार्कवर विशाल वेले येत आहेत अष्टविनायक नाऊचापाडा टीम कडनं पाहूया विशाल हा ट्रॅकर बॉलला उडवायचा होतं चेंडू खाली आले क्षेत्ररक्षक झेल मात्र कॅरी होत नाहीये एकच धाव जुळली जाईल कारण स्ट्राईक मात्र आता मात्र स्वतःकडे ठेवण्यात नक्की जर पाहू शकाल नकार दिलाय पाहूया पंच आहे तिचे नक्की जा सरपंच पाहू शकाल व्यावसायिक खेळाडू आहेत मित्रांनो दोन गडे मध्ये 31 पुढे चेंडू विशाल टू महेश ओहो आडव्या बॅटने शेवटचा मोमेंटला मात्र लाजबाब क्षेत्र पाहायला मिळालं आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय ओहो फलंदाज महेशला मात्र आता मात्र जागा लागेल पवेलियनमध्ये 1+1 विकेट जिंकण्यासाठी 37 धावांची गरज 18 बॉल 37 चला विनंती करतोय धावत पडत आपला क्षेत्र सजवायचा अजून एक सामना खेळवायचा सलामवीर पाहू शकाल विशाल आणि दीपकची जोडी पाहू शकाल सलामवीर विशाल आणि दीपकची जोडी 18 बॉल
आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं टार्गेट पाहायला मिळेल. यातील विजय संघ विपक्ष फाईट करताना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. यातील विजय संघ विपक्ष ओमसाई दोऱ्याचा माडा. ओहो याला सुद्धा नक्कीच आडव्या बॅटने पाहायला मिळतो फटका. एक सिंगल जुळली जाईल दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. परंतु मात्र तिकडे चेंडू रवाना झालाय. चार 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 चौकार. सचिन दादा वेळच वेळ करून आपला अमूल्य वेळ खर्च करून आलात. मंडळाच्या वतीने आपलं विशेष आभार. ओहो यावर मात्र भिरकावून दिलाय. चेंड थांबणार नाहीये. षटकार साधावा. आजच्या दिवसातील लांबच लांब षटकार पाहायला मिळाला. ओहो यू मिस. आई मात्र डेफिनेटली यष्ट्या उद्ध्वस्त करताना पाहायला मिळतोय. आणि धक्का पाहायला मिळतो पहिला. सात बॉल 17 धावांची गरज जिंकण्यासाठी अष्टमी नावचा टीमला. फुलटा चेंडू हातात मध्ये हिलला म्हणाय. आणि नक्की तिकडे क्षेत्रक्षक होता. आणि टिपलाय जेल संपलाय विनोदचा खेळ. चार बॉल 15 फेरे चेंडू गोलंदाज धनंजय. ओहो दिशा दाखवून दिलीये. कलात्मक स्ट्रोक चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चालाय लंग लंग सीमारच्या पार. राहत किस्सा लेट फॉर्म थेट. येतोय दीपकच्या बॅटमध्ये चौकार. चार धावा होऊ शकाल. दोन बॉल 8 धावेची समीकरण पाहायला मिळत आहे. दोन बॉल 8. ओहो यावर मात्र काय करताय. चेंडू निघून चालाय थर्ड बॉल चरित्र मध्ये. नो बॉल. पुन्हा एकदा चेक रिव्ह्यू घेतला जाईल. पुन्हा एकदा टेक्निकल रूम आमची मात्र सज्ज होईल. यस इट इज अ नो बॉल. नो बॉल. खराब गोलंदाजी पाहायला मिळती आहे. टोटल 5 धावा एक्स्ट्रा. दोन बॉल 3 आता मात्र समीकरण पाहायला मिळत आहे. काय पाहायला मिळतोय. नशीब मात्र कुठेतरी साथ देत नाही या शिरगाव टीमच. दोन बॉल 3. दोन बॉल 9 धावेची गरज असताना काय घडतंय. दोन बॉलात 9 धावेची गरज असताना तिथे मध्ये दोन बॉल 3 कारण वाईड टाकला गेला. त्यानंतर मात्र नो बॉल आणि चौकार. दोन बॉल 3 हा चेंडू निर्णायक. धनंजय पाहू शकाल काय करू शकतो. दोन बॉल 3. ओहो फुलटा चेंडू आडव्या बॅटने पाहायला मिळतोय. एक सिंगल जुळली जातीये. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. आणि दोन धावा जुळल्या जात आहेत. स्कोर लेवल. आणि एक बॉल 1 धावेची गरज. एक बॉल 1. जो जीता वही सिकंदर हारेगाव ग्राउंड के बाहर. एक बॉल 1 धावेची गरज. हृदयाची धडधडी कालचा ठोका वाढवणारा सामना. एक बॉल 1. कोण फाईट करेल दोन तपडा संघाशी. हा बॉल निर्णायक असेल. एक बॉल 1. ओहो हा सुद्धा वाईड. इथे मात्र नक्कीच अंतिम फेरीत पोहोचतोय नाऊचपडा संघाचा कर्णधार.